अस्सलाम वालेकुम, आप देख रहे हैं आपका अपना कोलार ट्रूनिस चैनल। आज सारे कर्नाटक के गवर्नमेंट ऑफिस हैं, जो गवर्नमेंट कर्मचारी होते हैं उनके डिमांड पूरे ना होने पर आज सारे कर्नाटक में गवर्नमेंट ऑफिस बंद हैं। ऐसे ही कोलार के म्यूनसिपल ऑफिस और तालुक ऑफिस, सब रजिस्ट्रर ऑफिस, बीओ ऑफिस और दूसरे भी कई ऐसे जो गवर्नमेंट के ऑफिस रहते हैं उनके तस्वीरात और वीडियोस हम आपको दिखा रहे हैं आपके अपने इस चैनल की तरफ से। ये इसलिए आज बंद है कि गवर्नमेंट कर्मचारियों का कहना है कि हर 5 साल में एक मरतबा उनको 40% एरियर्स के तौर पर इंक्रीज़ किया जाता है। वो 2020 पर 2 जुलाई में ख़त्म हो चुका, वहाँ 2020 पर 2 में उनको इम्प्लीमेंट करना था, लेकिन 1 साल का अर्जा गुजर जाने के बाद भी उनको ये एरियर्स और उनका जो माहाना जो दरमा लेते हैं उनके ऊपर जो 40% के डिमांड रखे हुए थे वो ना होने पर आज सारे ऑफिस हैं को ताला लगा कर गवर्नमेंट कर्मचारियों अपने अपने घरों में रहे। तो आप देख रहे हैं आपके अपने शान की तरफ से। तो बाद में आज कर्नाटक की हुकूमत 17% इंक्रीज़ की मंजूरी दी है, वो आने वाले 3 अप्रैल को वो कानून जारी होगा। जो भी जितना गवर्नमेंट कर्मचारी जो माहाना तनख्वाह लेते हैं उसके ऊपर 17% इंक्रीज़ किया गया है। तो आप देख सकते हैं आपके अपने चैनल की तरफ से। और जो गवर्नमेंट के कर्मचारियों के जो प्रेसिडेंट होते हैं सेक्रेटरी, उनका भी आप उनकी ज़ुबानी सुन सकते हैं कि वो क्या कह रहे हैं। तो ये रहा आपका अपना इस चैनल, और आपको ये वीडियो पसंद आया तो आपके दोस्त अहबाब के मोबाइल तक ज़्यादा से ज़्यादा शेयर करें ताकि उन तक भी कोलार के अतराफ के सही सही अखबार पहुँच सके। शुक्रिया। ವೇತನ ಆಯೋಗದ ಶಿಫಾರಸ್ನೆಲ್ಲ ಸೇರ್ಕೊಂಡಿದೆ, ಈಗ ನಮಗೆ ಸರ್ಕಾರದ ಲೆವೆಲ್ ಅಲ್ಲಿ ಏನ್ ಕೊಡ್ಬೇಕು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ನಾವಿದು ಸಂಪೂರ್ಣ ಗೌಪ್ಯ ಇಲ್ಲ, ಮಧ್ಯಂತರ ಪರಿಹಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಸರ್ಕಾರದ ಇತಿಮಿತಿನಲ್ಲಿ. ವೇತನ ಆಯೋಗದ 40% ಶಿಫಾರಸ್ ಮಾಡ್ತಾರೆ, ಟೈಮ್ ಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಹಾಗಾಗಿ ಇದನ್ನ ನಾವು ಒಪ್ಕೊಂಡಿದೀವಿ. ಇದೆ ಸಂತೃಪ್ತಿ ನಮಗೆ ಬೇಕು, 60% ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ, ಕೊಡ್ಬೇಕಲ್ಲ ಸರ್ಕಾರ. ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತಾರೆ, ಎಲ್ಲ ದುಡ್ಡು ನಿಮಗೆ ಕೊಡೋಕ್ಕಾಗುತ್ತೆ, ನೀವು ಪ್ರಶ್ನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಇಟ್ಕೊಂಡೆ ನಾವು ಮಾಡಿದೀವಿ. ಸಭೆಯಲ್ಲಿ ಕೂಡ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು, ನಿಮ್ ಜೊತೆ ಭಾಗಿಯಾಗಿದ್ರು. ಇಲ್ಲೊಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ಆಚೆ ಬಂದೊಂದು ಹೇಳ್ತಾನೆ, ಆತನ ಅಭ್ಯಾಸ ಹಂಗೇನೆ. ಅವ್ರು ಏನ್ ಗೊತ್ತಾ, ಪಬ್ಲಿಸಿಟಿ ಜಾಸ್ತಿ, ಆಳ ಕೆಲಸಗಳನ್ನ ಸಚಿವಾಲಯದಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆ ನೌಕರಿ ಅವ್ರನ್ನ ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾ ಇದಾರೆ, ಸಚಿವಾಲಯ ನೌಕರಿ ಅವ್ರನ್ನ ಟೀಕೆ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇನ್ನೂ 10-12 ಕೆಲಸ ಆಗಿಲ್ಲ, ಇಲ್ಲೇ ಇದಾರೆ ಅವ್ರು ಸುಮ್ಮನೆ. ಅವ್ರಾಗಾದ್ರೆ ಮನೆ ಒಂದಿನ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡಿ ಮಾಡಿದ್ರು ವಾಪಸ್ ತಗೊಂಡ್ಬಿಟ್ರಲ್ಲ, ಹಂಗಾರೆ ಯಾಕೆ ಇದಾಯ್ತು, ಯಾಕೆ ಬೇಡಿಕೆ ಇಡಲಿಲ್ಲ. ಸಂಘಟನೆಗಳು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ, ಬಂದಿದ್ದನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸಿ ಮುಂದೆ ಹೋರಾಟ ಮಾಡಿ ತಗೋಬೇಕು. ಇದು ಸಂಘಟನೆ ನಾಯಕತ್ವನಿಗಿರುವಂತ ಲಕ್ಷಣ, ಆ ಲಕ್ಷಣ ಆತನಲ್ಲಿಲ್ಲ. ದಯಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಹೆಚ್ಚಿನ ಮಹತ್ವ ಕೊಡಬೇಡಿ, ಆತ ಒಬ್ಬ ಸಾಮಾನ್ಯ ನೌಕರ, ಆತ ಅಧ್ಯಕ್ಷ ಅಲ್ಲ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.